नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ज्यांचे जन्मदिनांक सात सप्टेंबर आहे अशा व्यक्तींचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत सगळ्यात सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख सात सप्टेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरव हीच आमची सदिच्छा व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अत्यंत नाजूक हळवं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं तसं पाहिलं तर यांचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित नीटनेटकं टापटीप आदी आणि आधुनिक फॅशनशी साधर्म्य साधणारं असतं परंतु सोबर राहणीमान यांना खूप आवडतं यांची जी फॅशन आहे ती अतिशय डार्क वगैरे अजिबात नसते परंतु नीटशी असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फॅशनचा सेन्स यांना अतिशय चांगल्या प्रकारे समजतो म्हणजे नेमकं काय परिधान केलं पाहिजे स्वतःला कशाप्रकारे समोरच्या समोर प्रेझेंट केलं पाहिजे हे त्यांना उत्तम प्रकारे समजतं आणि सर्वोत्तम तेच करणं हा भाव यांच्यामध्ये खूप चांगला दिसतो कर्तृत्वाच्या बाबतीत ह्या व्यक्ती अतिशय चांगल्या असतात आणि जीवनामध्ये खूप पुढे सुद्धा जातात यांचं वागणं बोलणं सुद्धा अगदी नेमकं नीटसं असतं विषयाला धरून बोलणं मुद्देसूद आपल्या विषयाची मांडणी मांड करणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व लोभसवाणं असतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांच्या भावभावनाचा विचार करून स्वतःचा आत्मसन्मान सांभाळून संवाद साधणं हे हे यांना उत्तम प्रकारे जमतं दुसऱ्यांच्या भावभावनांशी तादात्म तादात्म्य करून घेणं दुसऱ्यांच्या भावभावना समजून घेणं हे यांना उत्तम प्रकारे जमतं आणि म्हणूनच समाजामध्ये हे लोकप्रिय अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असतं सर्व प्रकारचे आर्थिक सुख यांना लाभतात याचप्रमाणे आधुनिक जीवनाबद्दल किंवा अधिभौतिक सुखाची आवडसुद्धा यांच्यामध्ये असते हे सर्व असूनसुद्धा एक मनामध्ये पोकळी यांच्या दिसून येते बरेचदा वरवर दिसणारी यांची संपूर्ण आनंदी जी शैली आहे किंवा व्यक्तिमत्व आहे हे आतून मात्र त्या त्यावर दुःखाची एक वेगळीच छाया दिसून येते दुःख असेल काळजी असेल किंवा एखाद्या गोष्टीचा शोध घेणं हा प्रकार यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येते येतात बऱ्याच प्रकारचे प्रश्न यांच्या मनात अनुत्तरित असतात अर्थात कधीकधी तर आपल्या मनात असणारी पोकळी नेमकी कशा प्रकारची असते हे यांना स्वतःही जाणवत नाही परंतु मनामध्ये किंवा संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी कमी आहे हा भाव यांच्या मनात सतत रुखरूख करत असतो आणि त्यामुळे मनाची स्वस्थता बऱ्याच वेळेस लाभत नाही आता हे जे प्रश्न असतात हे अज्ञाताबद्दल असतात किंवा अशा काही गोष्टींबद्दल असतात की ज्याची उत्तरं कुठे सापडून मिळत नाही किंवा ज्याची लॉजिकल थिंकिंग लावता येत नाही अशाच प्रकारचे प्रश्न यांच्या मनात बऱ्याच प्रमाणात येतात याचप्रमाणे माणूस भाव यांच्यामध्ये खूप चांगला असतो एखाद्या वेळेस माणूस असा का वागतो कशामुळे वागतो इतर माणसं कशामुळे वागतात वाईट का वागतात मृत्यूनंतरचं जीवन काय जन्माआधीचं जीवन काय या अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न यांच्या मनात कोलाहल माजतात आणि यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा सकारात्मक असतो परंतु मनामध्ये बरेचसे प्रश्न हे अनुत्तरितच राहत अस राहतात अतिशय डेलिकेट असतात या बाबतीमध्ये यांना यांच्या या संदर्भात छेडलं असता ते बऱ्याच प्रमाणात इमोशनल होऊन जातात भावना तिथं होतात कधी कधी त्यांना रडूसुद्धा कोसळतं वरवर पाहता अत्यंत कठीण दिसणारी माणसं यांच्या अंतर्मनात प्रवेश केल्यास मग मात्र यांचा मनातला भोवळेपणा भाबडेपणा याचं दर्शन होतं पण एक मात्र निश्चित आपल्या मनातले ह्या ज्या गोष्टी असतात हा जो भाव असतो हा भाव ते कधीही कुणालाही सांगत नाही परंतु तो सांगणं फार गरजेचं असतं कारण अशा प्रकारे जर का तुम्ही मनातल्या भावना तुमच्या विश्वासू व्यक्तीसमोर तुम्ही मांडल्यात तर ता अर्थातच तास, तुम्हाला त्याचं योग्य मार्गदर्शन मिळू शकेल आणि मनातला जो कोलाहल आहे मनातली जी रिक्तता आहे किंवा मानसिक जी तहान आहे ही तुमची तृप्त होऊ शकाल आणि मनातला तो जो विचार तो जो कोपरा आहे तो भरून निघू शकेल अर्थात या संदर्भामध्ये कोणाला कोणाशी तरी संवाद साधणं जास्त गरजेचं असेल असा व्यक्ती की जो तुमच्या अगदी जवळचा असेल किंवा विश्वासारी असेल लहानपणापासून या व्यक्तींबरोबर व्यक्तींच्या साठ व्यक्तींबरोबर कोणी ना कोणीतरी असा माणूस असायला हवा असे व्यक्ती मग तो मैत्रिणी असेल तरी चालेल पण की जो त्यांच्याशी संवाद साधू शकेल की ज्याच्यासमोर हे आपल्या मनाची ही जी कवाड आहेत ही मोकळी करू शकतात ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे ज जर का त्यांच्या मनात अशा प्रकारच्या काही गोष्टी जाणवल्या आणि त्याचे उत्तरं मिळाली नाहीत तर मात्र या व्यक्ती वाम मार्गाला जाण्याची सुद्धा शक्यता असते बऱ्याच व्यक्ती या व्यसनांकडे झुकण्याची शक्यता जास्त असते कारण मनामधले अनुत्तरित प्रश्न हे अशा प्रकारे वाट स्वतःची मोकळी करून देतात अर्थात असं पाहिलं तर सर्व प्रकारची मगाशी सांगितल्याप्रमाणे आधुनिक सोयी सुविधांनी संपन्न अशा प्रकारचं यांचं जीवन असतं मात्र मनामध्ये हा ही जी रुखरुख आहे मनामधली ही जी हे जे कष्ट आहेत हा जो कड आहे ह्या ज्या जखमा आहेत त्या पूर्णपणे बऱ्या होणं जास्त गरजेचं आहे अर्थात यासाठी त्यांनी स्वतःहूनसुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे बाकी नृत्य नाट्य कला चित्रपट फॅशन यांची यांना आवड असते तसं पाहिलं तर यांचं शिक्षणसुद्धा अगदी व्यवस्थित असतं यांचं आकलनशक्ती ग्रहणशक्ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते अर्थात मगाशी सांगितलं तो जर का कोपरा यांचा भरून मोकळा झाला तर संपूर्ण व्यक्तिमत्व हे दिसू शकतं रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर या ज्या व्यक्ती आहेत या एकदा रिलेशनशिपमध्ये आल्या तर संपूर्ण समोरच्या व्यक्तीच्या समवेत संपूर्ण समर्पणाची यांची भावना दिसून येते मग चोवीस तास त्या व्यक्तीचा जप यांच्या मनामध्ये कायम चालू असतं आणि त्या व्यक्तीची संपूर्णपणे जबाबदारी ह्या घेतात त्या व्यक्ती व्यक्ती समोरची जशी आहे म्हणजे त्याच्या चांगल्या वाईट सर्व गुणधर्मापासून किंवा स्वभाव गुणाशी हे एकरूप होतात किंवा त्याला ते स्वीकारतात मग मात्र त्याला विसरत नाही आणि जर का या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असाल त्या अतिशय आनंदित दिसतील अर्थात रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप मात्र यांना नकोस होऊन जातं ती जीवन मरणाची व्यथा होऊन जाते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा ह्या व्यक्ती जर का त्यांच्या मनाजोगता वैवाहिक जोडीदार नसेल तर मात्र यांचं जे जी जीवन असतं हे जीवन सर्व सोयी सुविधा उपलब्ध असूनसुद्धा रिक्त असतं रिकामं असतं पोकळ असतं किंवा उजाड असतं या गोष्टीकडे लक्ष देणं जास्त गरजेचं राहील येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील जवळजवळ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी फलदायी राहील खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन काही संकल्पना किंवा संधी तुम्हाला मिळू शकतील जरूर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता याप्रमाणे काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल फक्त थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तर मित्रांनो हे होतं सात सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा धन्यवाद